प्रिय बंधु आणि भगिनीनो, आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो क्रिस्मा साक्रामेंत देण्यासाठी तलासरी मिशन विभागात गेलेले आहेत. तेथील मिशन विभागातील वेगवेगळ्या सेंटर्सला ते भेटी देणार आहेत आणि म्हणून आजची पवित्र मेसा मी आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या धर्मप्रांताच्या हेतूसाठी अर्पण करीत आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावीत. म्हणून मेसेजच्या सुरुवातीलाच शांत होऊया, आपल्या पापाची आठवण करूया आणि पश्चातापी अंतकरणाने प्रभूजवळ क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वहिगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभु देव
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावर आम्ही परिपूर्ण विसंबून आहोत. तुझ्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेव. तुझ्या कृपाछत्राखाली आम्हाला सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करीतो. इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. इयोबने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना? आपल्याला सावलीत कधी बसावयास मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो. मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो. त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालवावयाचे आहेत. कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आल्या आहेत. मी पडलो असता म्हणतो, मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल? दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझे दिवस विणकऱ्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात. ते निराशेने निघून जातात. माझा प्राण केवळ वायू आहे. माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसावयाचे नाही हे लक्षात आणा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराचे स्तवन करा. एकत्र परमेश्वराचे स्तवन करा. आलेलुया. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे योग्यच आहे. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून बसवतो. इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो. भग्न हृदयी जनांना तो बरे करतो. तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तो ताऱ्यांची गणती करतो. तो त्या सर्वांना नावे देतो. परमेश्वराचे स्तवन करा. आमचा प्रभू थोर आणि महासमर्थ आहे. त्याची बुद्धी अमर्याद आहे. परमेश्वर लीनांना आधार देतो. तो दुर्जनांना लोळीस मिळवितो. परमेश्वराचे स्तवन करा. पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मी जरी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही. मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. तर मग माझे वेतन काय? मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजवावा म्हणून मी सुवार्ता फुकट सांगावी. मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे. मी सर्व प्रकारे अनेकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्त्याकरिता करतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया.
आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतचक्षु प्रकाशित करू, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणतीही तुम्ही ओळखून घ्यावी। प्रभु तुमा बरोबर असो, मातल के ते शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभास्थानातून निघाल्यावर याकोब व योहान यांच्या बरोबर शिमोन आणि आंद्रेया यांच्या घरी गेला। शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लगेच त्यांनी येशूला सांगितले। तेव्हा येशूने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागले। त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकास व भूतग्रस्तास येशूकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले। तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना येशूने बरे केले आणि अनेक भूते काढली। त्या भूतांनी येशूला ओळखले म्हणून येशूने त्यांस बोलू दिले नाही। मग येशू सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर रानात जाऊन तिथे त्याने प्रार्थना केली। तेव्हा शिमोन आणि त्याची सोबती त्याचा शोध करीत आले। येशू सापडल्यावर ते येशूला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत। तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे। मग येशू सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला। प्रभूचे हे शुभ वर्तमान। शुभ वर्तमान गॉस्पल। प्रिय बंधू आणि भगिनीनो, अतिपवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त याला जाणण्याचे, प्रभू येशू ख्रिस्ताला जवळून अनुभव घेण्याचे प्रमुख स्त्रोत आहे। शुभवर्तमानातूनच आपणास प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतरंगाचा ठाव घेता येतो, त्याच्याशी एकरूप होता येतं। आणि एकदा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपल्याला झाली की आपणास आपल्या स्वतःची ओळख होते, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि आपल्या अस्मितेची आपणास जाणीव होते। आपण परमेश्वराची प्रतिमा आहोत हे आपल्याला कळून येते। आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानाकडे आपणास मी घेऊन जात आहे। लोकांना पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, परमेश्वराच्या प्रेमाचा अगाध अनुभव देण्यासाठी, देवराज्याची प्रस्थापना करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आले। आकर्षणाचे केंद्र बनण्यात, लोकप्रिय होण्यात किंवा यशस्वी होण्यात प्रभू येशू ख्रिस्ताला मुळीच रस नव्हता। त्यांचे उद्दिष्ट आणि उद्देश त्यांच्यासाठी स्पष्ट होते। आणि म्हणूनच प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त सबंध गालिलात व सभोवतालच्या परिसरामध्ये उपदेश करीत परमेश्वराच्या प्रेमाचा, दयेचा, कृपेचा अनुभव देत फिरले। जीवनदायी शब्द, तारणदायी शब्द व तारणदायी कार्य याचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून प्रभू येशू सातत्याने त्यांनी प्रवास केला। जीजस
remain continually on the move so that everyone can benefit from his saving and life-giving word and work. प्रभु येशू ने आपले संपूर्ण आयुष्य लोकांना आरोग्य आणि जीवन देण्यासाठी व जीवन विपुलतेने देण्यासाठी सार्थकी लावले. सातत्याने उपदेश करून दुखनाईतास व नानाविध रोगांनी पिडलेल्यास बरे करून प्रभु येशू खरा परमेश्वर व खरा मानव, परंतु मानव म्हणून नक्कीच आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वर्गीय आधाराची गरज आहे याची जाणीव प्रभु येशूला होती. आणि म्हणून प्रभु येशू ख्रिस्ताने दररोज आपली आध्यात्मिक बॅटरी रिचार्ज केली. स्वतःला इतरांसाठी झिजवताना एक छोटंसं उदाहरण बायबलमधीलच आपण पाहूया. मार्क लेखी शुभवर्तमान अध्याय 5:30, रक्तस्रावाने पीडित असलेल्या त्या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला जेव्हा स्पर्श केला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून शक्ती निघून गेली असा संदर्भ आपणास आढळतो. स्वतःला इतरांसाठी झिजवताना आध्यात्मिक मजबूतीकरणाची गरज प्रभूला होती आणि म्हणून प्रभू न चुकता भल्या पहाटे संपूर्ण रात्र प्रार्थना करत. आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे, भल्या पहाटेस प्रभू येशू ख्रिस्त रानात जाऊन प्रार्थना त्याने केली. भल्या पहाटे रानात जाऊन, डेझर्ट, रान, वाळवंट, हे वाळवंट म्हणजे भकास नाही, तर या वाळवंटामध्ये आपण स्वतःला जणू काही परमेश्वराच्या सान्निध्यात असल्याचा अनुभव घेतो. पित्याशी तादात्म्य पावण्यासाठी, प्रार्थनेमध्ये संपूर्णत एकचित्त होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या रानात गेले. जगातील समस्यापासून, जगातील ताणतणावापासून दूर जाण्यासाठी नाही, पळून जाण्यासाठी नाही, तर पुढील सेवा कार्यासाठी ताजे तवाने होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या रानामध्ये गेले. प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशूची प्रार्थना परमपित्याची परिपूर्ण स्तुती व आभार मानण्याची प्रार्थना होती. स्वतःसाठी परमेश्वर पित्याने जे कार्य, जी जबाबदारी सोपवलेली आहे, ती जबाबदारी सिद्धीस नेण्यासाठी त्यांना स्वतः प्रार्थनेची गरज होती. आणि आपल्या प्रत्येकांसाठी मध्यस्थी करणारी ही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना होती. आणि म्हणून तीन मुद्दे आजच्या दिवशी मी आपल्या चिंतनासाठी आपल्यासमोर मांडत आहे. पहिला मुद्दा, शुभ वर्तमान श्रद्धापूर्वक आपण ऐकलं पाहिजे. बाप्तिस्मा घेतलेले आपण सर्वजण, ती आपली जबाबदारी आहे की शुभवर्तमान अगदी लक्षपूर्वक आपण ऐकलं पाहिजे, त्याच्यावर मनन चिंतन केलं पाहिजे, ते आपल्या हृदयात जतन केलं पाहिजे व आपल्या शब्दाने, आपल्या कृतीने, आपल्या जीवनाने शुभवर्तमानाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण साक्ष दिली पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे. आजचं दुसरं वाचन, संत पौल सांगत आहे, ओ टू मी इफ आय डोंट प्रीच, जर मी शुभवर्तमानाचा प्रसार करत नसेल तर माझा धिक्कार असो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते आपल्या प्रत्येकाचं अग्रक्रमांचं कार्य आहे, आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा प्रसार करणे. दुसरा मुद्दा, या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण भटकतो, भहकून जातो, आध्यात्मिक दृष्ट्या आपण अशक्त होतो, आपलं चैतन्य कमजोर होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी आपणास आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता आहे. आणि ही आध्यात्मिक ऊर्जा आपला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे मिळत असते. आणि म्हणूनच दररोज आपण प्रार्थना केली पाहिजे. आपल्या प्रत्येकाचा चिंतनाचा मुद्दा आहे की मी माझी वैयक्तिक प्रार्थना, माझी कौटुंबिक प्रार्थना, एक पॅरिश म्हणून, धर्मग्राम म्हणून समूहाची प्रार्थना मी करतो का? पोप फ्रान्सिस सांगतात, चाइल्ड लाईक डायलॉग विथ द हेवनली फादर, अगदी लहान मुलाने स्वर्गीय पित्याशी हा जणू काही संवाद असला पाहिजे.
देव शब्दाचं वाचन आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, आपल्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये झालं पाहिजे. त्याच्यावर मनन चिंतन झालं पाहिजे. आपण प्रभूचं ऐकलं पाहिजे, प्रभूशी बोललं पाहिजे. तेव्हाच आपली आध्यात्मिक बॅटरी आपण रिचार्ज करू शकतो. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, या जगामध्ये जीवन जगत असताना आपण सर्वजण दुखावतो, आपलं मन दुखावतं, आपलं मन तुटतं. यश अपयश याच्यामुळे आपण निराश होतो. या तुटलेल्या नातेसंबंधासाठी, तुटलेल्या मनासाठी आपल्या प्रत्येकाला शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक आरोग्यदानाची गरज असते. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानाकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष वळवतो. पेत्राची सासू हे पात्र, या पात्रामध्ये स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. पेत्राची सासू तापाने फणफणत होती, परंतु जेव्हा प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श तिला झाला तेव्हा ती उठून त्यांची सेवा करू लागली. जेव्हा आपण बरे हो, आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगामधून आपण जेव्हा बरे होऊ, तेव्हा प्रभू येशूची दया, कृपा इतरांना दाखवण्यासाठी आपण कदापि विसरू नये. जेव्हा आपण इतरांना सहाय्य करू तेव्हाच आपल्या आरोग्याची प्रक्रिया पूर्ण होते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपणा सर्वांना प्रभूच्या आरोग्यदायी स्पर्शाची, प्रभूच्या सामर्थ्याची गरज आहे. केवळ बरे होण्यासाठी नाही, तर प्रभू ठाई परिपूर्ण होण्यासाठी. आणि त्यासाठीच आजच्या पवित्र मिसेमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. तथा असतो आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला, शिवाय आम्हासाठी त्याला खुशी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेश त्यामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्तसभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्याच गरजांसाठी नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. शुभवर्तमानाद्वारे आपणास प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देणारे आपले पोप फ्रान्सिस, आज बिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. बाप्तिस्मा घेतलेल्या आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या भारत देशासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या या देशामध्ये शांती नांदावी, प्रत्येक व्यक्तीला न्यायाने आणि सन्मानाने वागवलं जावं म्हणून आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत, वयोवृद्ध आहेत,
खाटेला खिळलेले आहेत, जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना परमेश्वराची कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभू आमची प्रार्थना। आपल्या शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी पवित्र आत्म्याचा स्पर्श या सर्वांना व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभू आमची प्रार्थना। गेल्या आठवड्याभरात आपल्या धर्मप्रांतातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना चिरकाळ शांती लाभावी व त्यांच्या कुटुंबियांचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया। हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो। आमच्या प्रार्थना ऐक। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस। तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत। पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल। परमेश्वर सदैव सुवंदित असो। Mysteries of the watch and wine, as we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. He vishwacha prabhu parameshwara tu suvandit ahes. Tujhya vipultetun mialela ha draksharas ghevun aami tula arpan karit ahot. Drakshavelini dilile va manvacha parishramache he phal aamasati adhyatmik peya hoil. Parameshwar sadaiva suvandit asu. बंधू आणि भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू, त्याच्या नावाचे गुणगान करू, आमची व त्याचे पवित्र ख्रिस्त सभेची हे प्रभू परमेश्वरा, आमच्या शरीराच्या पोषणासाठी तू आम्हाला भाकर व द्राक्षरस देतोस। या भाकरीचे व द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या साक्रामेंतात कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो। प्रभू तुमा बरोबर रासो, तुमच्या अंतकरण प्रभू कडे लावा। प्रभू आमचं परमेश्वर, याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे। तुझ्या मुक्तिकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते। तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती। मनुष्याने तुझा स्नेह संबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात, तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस।
ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येव. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व यामधून खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणहनो चला करूया अपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पी द्या. आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्यांची तू आठवण कर. बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे ते ख्रिस्तासमवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धान्यकुमारी मरिया संत योसेफ तिचा अतिविरक्त पती सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. परमेश्वराने शिकवलेली देवाचे राज्य या जगात यावे म्हणून आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराधकारांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाग पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सुरो. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर रक्त सत्याचे व भावी जीवनात आमचे संरक्षण बनव. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. परमेश्वराच्या दयेस्तव व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यास्तव लोक त्याचे उपकार स्मरण करत. तो ताणलेल्या जीवास तृप्त करतो व भुकेल्यास उत्तम पदार्थाने संतुष्ट करतो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, एका भाकरीत व एका प्यालात आम्हाला सहभागी करून तू आमचे ख्रिस्ताशी ऐक्य घडून आणतोस. सर्व जगाला तुझे तारण व तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा, तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताच्या शुभ वर्तमानाला साक्ष देण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. प्रिय बंधू आणि भगिनीनो,
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे चर्चेस बंद झाली होती. गेले अनेक महिने ख्रिस्ती श्रद्धावंतांना पवित्र मिसेत सहभागी होण्याची संधी नव्हती. भाविकांची गरज ओळखून आपल्या वसई धर्मप्रांताने भाविकास आध्यात्म जोपासण्यासाठी मदत व्हावी, प्रार्थना करण्यासाठी मदत व्हावी म्हणून पवित्र मिसेचे रेकॉर्डिंग करून त्या मिसा यूट्यूब व सिग्नेट केबलवर प्रसारित केल्या. आता शासनाच्या आदेशानुसार आपली चर्चेस भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पवित्र मिसा भाविकांच्या गरजेनुसार साजरी केली जात आहे आणि म्हणून पवित्र मिसेचे रेकॉर्डिंग करून त्या ऑनलाईन मिसात सहभागी होण्याची पद्धत आपण उद्यापासून म्हणजे सोमवार 8 फेब्रुवारीपासून बंद करत आहोत. आजची ही पवित्र मिसा जी रेकॉर्डेड करून यूट्यूब आणि सिग्नेट केबलवर प्रसारित केली आहे ही शेवटची मिसा असेल. उद्यापासून म्हणजे सोमवार 8 फेब्रुवारीपासून ख्रिस्ती श्रद्धावंतांनी चर्चमध्ये येऊन पवित्र मिसेत सहभागी व्हावे. जे भाविक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत त्यांच्यासाठी उद्यापासून म्हणजे सोमवार 8 फेब्रुवारीपासून प्रभू शब्द विधी म्हणजे पॅरा लिटर्जी. बघा पवित्र मिसेत दोन भाग आहेत, प्रभू शब्द विधी आणि प्रभू भोजन विधी. प्रभू शब्द विधी पिता पुत्रापासून तर अगदी श्रद्धावंतांच्या प्रार्थनेपर्यंत, त्यानंतर अर्पणापासून कम्युनियनपर्यंत हा प्रभू भोजन विधी असतो. तर भाविकांसाठी जे आजारी आहेत, वयोवृद्ध आहेत, खाटीला खिळलेले आहेत, जे चर्चमध्ये येऊ शकत नाही बिकॉज दे होम बाउंड, त्यांच्यासाठी हा प्रभू शब्द विधी म्हणजे पॅरा लिटर्जी यूट्यूब आणि सिग्नेट केबलवरती करीत आहोत. इतर सर्व श्रद्धावंतांनी पवित्र मिसेमध्ये चर्चमध्ये येऊन सहभागी व्हावे ही नम्र विनंती. शेवटच्या गायनात सहभागी होऊया.